तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आज नारळी पौर्णिमा. आज आपण करणार आहोत नारळी भात. आता नारळी भात करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कुणी कुणी साखर आणि गुळ मिक्स करून करतं, कुणी कुणी नुसत्या गुळाचा करतं. आता मी जो करणार आहे तो मी नुसत्या गुळाचा करणार आहे. कुणाकुणाला मोकळा भात आवडतो, कुणाकुणाला मऊ भात आवडतो. आमच्याकडे मऊ भात आवडतो म्हणून मी आता मऊ भात करणार आहे. आणि प्रत्येक तांदळावरती आहे की तुम्ही नारळाचं दूध, तर काही काही तांदळाला नारळाचं दूध जास्त लागतं, काही काही तांदळाला कमी लागतं. तर पाहूया आता आज आपण करताना किती लागते ते. मी 20 सेकंद हात धुतलेली आहेत स्वच्छ. आता आपण सुरुवात करूया. आता नारळी भातासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे तांदूळ ह्या पेल्याने 1 पेला घेतलेत. हे स्वच्छ 3 वेळा धुवून 2 तास बाजूला ठेवून दिले होते. आता हे असे सुखे झालेले. त्याच्यानंतर जेवढे तांदूळ तेवढाच गूळ ह्या पेल्याने मोजून 1 पेला घेतलेला आहे. फोडणीला 2 वेलच्या आणि 2 लवंगा, वेलच्या अशा फोडून घेतलेल्या आहेत. भातात घालायला ड्रायफ्रूट्स घेतलेली आहेत. हे काजू, हे बदाम आणि हे बेदाणे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर हा एका नारळाचा चव आहे. नारळ खवणून घेतला आहे, ओला नारळ. ह्याचं मी दूध काढून घेणार आहे आणि त्या दुधात हा भात शिजवणार आहे. त्यानंतर ते भातात घालायला ही वेलची पावडर, ही वेलची पावडर. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, पाणी येईल थोडंसं आणि फोडणीला तूप. आता गॅसवर पातेले तापत टाकलंय. त्या पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घातलंय. आता हे तूप तापलेलं आहे. आता मी ह्या 2 लवंगा आणि 2 वेलच्या अशा फोडणीला टाकणार आहे. आता ह्या लवंग आणि वेलची झालेले आहेत. आता ह्याच्यावर मी हे तांदूळ टाकणार आहे. हे अख्खा बासमती तांदूळ आहे. असे तांदूळ परतायचे आणि त्याच्यावरती ताटली झाकण ठेवायची. आता ह्याच्यावर आपण ताटली झाकली होती. आता ही ताटली काढून परत हे तांदूळ असे घाटायचे, असं 2-3 वेळा करायचं. आणि मग त्याच्यात आपण मगाशी नारळ खवलेला बघितला, त्याचं मी दूध काढून घेतलेलं आहे. ते दूध टाकायचं. हे आहे नारळाचं दूध. हे पण ह्या पेल्याने 1.5 पेला मोजून घेतलेले. खरं तर एका पेल्याला 2 पेले पाणी असं आपण भाताच्या वेळेस घालतो, पण ह्याच्यात गूळ येणार आहे आणि गुळाला थोडं पाणी सुटतं म्हणून मग तो भात मऊ होईल. म्हणून दूध थोडं कमी घेतलेलं आहे. 1.5 पेला दूध घेतले, 1 पेला तांदूळ आणि 1.5 पेला दूध. आता 3 वेळा परतून झालेलं आहे. आता हे नारळाचं दूध मी ह्याच्यात टाकणार. नारळाचं दूध टाकलं की भात थोड्या वेळाने हलक्या हाताने हलवत राहायचा, म्हणजे खाली लागणार नाही. आणि आपल्याला असं वाटलं की भात शिजलेला नाहीये तर आपण थोडंसं दूध त्यात ऍड करायचं. हे पाणी सुकायला लागलेलं आहे. आता मी हे थोडं हलक्या हाताने असं हलवून घेते, म्हणजे तांदूळ मोडणार नाही. आणि ही ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यात ॲड करते. ह्याच्यात मी अजून ह्या भांड्याने 1/2 भांडा दूध ॲड केले, म्हणजे 2 भांडी दूध लागलं. 2 भांडी तांदूळ, 2 भांडी दूध लागले ह्याला. आणि आता मी हे वाफेवर ठेवते नेहमीप्रमाणे. ह्याच्यात तूप घालते. हे असं तूप घालायचं.
किती चमचे? अर्धा चमचा. आणि वाफेवर ठेवायचं. ह्याला वाफ आली का? हा, वाफ छान आलेली आहे. आता आपण ह्याच्यात आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यात अर्धा चमचा वेलचीची पावडर, आणि हा एक पेला गूळ काढून ठेवलाय मग अशी दाखवलाय त्या पेल्याने, तो गूळ ऍड करायचा. आणि परत ह्याला थोडस हलक्या हाताने सारखं करायचं. आणि थोडस ह्याच्यात एक चिमटी मीठ घालायचं, अगदी थोडं घालायचं. आणि हे आता असं सारखं करायचं. आता गूळ मिक्स करून ह्याच्यात परत थोडस तूप, म्हणजे अगदी थोडं अर्धा चमचा वाफेला टाकायचं. आणि ह्याला आता मात्र चांगली वाफ आणायची. हे झाकण ठेवायचं, या झाकणावर काहीतरी जळ ठेवायचं. आणि मग चांगली वाफ आणायची, म्हणजे गूळ ह्याच्यात मिक्स होतो. हे काढून बघूया झाकण. वाफ चांगली आलेली आहे. हे बघा, चांगली छान वाफ आलेली आहे. आपला नारळी भात रेडी आहे. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की गुळाला जास्त पाणी सुटलेलं आहे, तर हे झाकण काढून जरा वेळ गॅसवर ठेवायचं आणि पाणी आटवायचं. आता मी काढून दाखवते. हा आपला नारळी भात रेडी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा, विसरू नका.